शांत पूर्ण राज्याला नाही देशाला दीक्षा देणार आहे आणि तुम्ही स्वतः कंट्रीब्युट करता याच्यामध्ये काय आहे काय सांगायचं? नाही कार्यक्रम म्हणता येणार नाही, हा प्रयत्न आहे. आपल्या आपल्या परीनं प्रत्येकानं हातभार लावायचा असतो. आमचे कर्नल पाटील खूप वर्ष हे काम करताच आहे. या वर्षीपासून नाम त्यांच्या सोबत आहे. आपण 50 खोकले जर का 5 वर्ष आपण सतत लावली की मग हा एवढा सगळा गाळ निघू शकतो. म्हणजे 4 TMCचं जर 1.7 TMC होत असेल तर किती पाणी आपलं कमी झालं, त्यामुळे ते पाणी पुन्हा नव्यानं जर का आपल्याला तिथे आणता येत असेल तर सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची. त्यामुळे ते तेवढं पाणी आपण जर पुन्हा आणू शकलो, आणि ही प्रत्येक धरणाची अवस्था तशी आहे आणि इतका काळ साचलेला आहे, त्यातला बाकी सायंटिफिक काय आहे ते मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण जितका जितका आपण गाळ काढू तितकं पाणी वाढत जाईल एवढी एक साधी आहे. परत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि 18 जिल्ह्यात निर्माण नाही दुष्काळ आहेच. काय सांगाल, कुठेतरी पुन्हा एकदा सगळ्या स्तरातून काम होणं गरजेचं आहे. राज्य सरकार आपण निसर्गाशी छेडखानी केली की निसर्ग आपल्या बरोबर करतोय, त्यामुळे निसर्गाबरोबर आपण किती मैत्रीचं नातं ठेवतो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. आता आपल्याला जे मराठवाड्यामध्ये आहे, मी ह्या माध्यमाद्वारे तुमच्याद्वारे मी एक आवाहन करतो की एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा असं जर तुम्ही दिलं तर आपला मराठवाड्यातला जो जनावरांचा जो प्रश्न आहे चाऱ्याचा आणि त्यांच्या तिकडच्या माणसांचा, कारण खूप माणसं आता स्थलांतरित होत आहेत इकडनं गावातून आणि ती शहरात आलेली माणसं जाणीवपूर्वक हे सांगणं मला फार महत्वाचं वाटतं की ती भिकारी नाही आहे, नाईलाज आहे तिथे त्यांचा, तिथे पाणी नाही आहे, अन्न नाही आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही शहरात आल्यानंतर तुमच्या गाडीवर टकटक केल्यानंतर त्यांना भिकारी म्हणून तुम्ही वागवू नका. ती माणसं आहेत, आपली भाऊबंद आहे. दिल्लीत पण किसान मोर्चा जो आहे देशभरातून आलेला आहे, अतिशय पहिल्यांदा अशा पद्धतीची ही परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांनी एकवटनं देशाच्या संसदेच्या ठिकाणी. काय सांगाल या सगळ्या संदर्भामध्ये? नाही मला असं वाटतं की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की असे मोर्चे येण्याची काही गरज राहणार नाही. मला असं वाटतं की त्या गरजा जर अपुऱ्या राहत असेल, सरकारच्या बद्दल मी काही बोलणार नाही आणि सरकार कितपत तुम्हाला नेहमीच पुरं पडणार आहे, तर आपण मला असं वाटतं की अशा ज्या संस्था आहेत त्यांनी थोडा थोडा जर हातभार लावला तर खूपशा गोष्टी सर्टी सरकार कोण आपणच निवडून दिलेले लोकांना, त्यामुळे आपणच याच्यासाठी जितका प्रयत्न करू तितका. मी कुठल्याही पक्षाचा नाही बरं, त्यामुळे असं समजू नका की मी बीजेपीचं सरकार आहे म्हणून मी त्यांचं समर्थन करतो. कुठलंही सरकार असेल ते कुठल्याही पद्धतीनं आल्यानंतर ती असलेल्या लोकांच्या चांगल्यासाठीच काम करत राहणार. अपुरं पडत असेल आपण थोडा थोडा हातभार लावायचा. ना ना ज्या पद्धतीनं एकीकडं मंदिर असतील ह्याच्यावर चर्चा होतात, दुष्काळावर मात्र चर्चा होताना दिसत. आता आपण मला काय गमगंमत अशी आहे की कोणी काय करायचं कोणी काय करायचं, मला काय करावं असं वाटतंय ते मी करतोय. मला असं वाटतं की गरीब माणसांच्या जर का 2 तोंडात घास गेले तर ते मला देवळासारखंच वाटतं गेल्यासारखं. तिथे त्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावरचं हसू ते मला असं वाटतं की हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाला जे वाटतं, तुला मंदिर बांधायचं आहे तू मंदिर बांध, मला हे करायचं मी हे करेन, प्रत्येकाने आपल्या सोयीनं करायला. नामनी किती मदत केली या प्रकल्पासाठी? मदत काही नाही, हातभार असतो, मदत काही नाही. आपण खोकलेन द्यायचं, खोकलेन आपण देणार मशीन्स आणि त्याच्यामध्ये डिझेल तेच भरतात. आणि असंही नाहीये खूप मंडळी देत आहेत ग पैसे, पुन्हा तोच भाग आहे, पैसे हा महत्वाचा मुद्दाच नाहीये, ती दिशा असणं हे मत. आणि ती दिशा सापडली ह्या मंडळीना. पाटील हा फार छान माणूस आहे, तोंडाचा फटकळा आहे, मी कोणालाही काही बोलणार आहे समोर सगळ्यांना बोलून घेतो तो, पण तरी सुद्धा त्याच्या मागे तळमळ समजून घ्या केवढं मोठं काम करून ठेवलंय त्याने, केवढं मोठं काम आहे. तर त्यामुळे हे फार महत्वाचं आणि तुम्ही सगळ्यांनीच बरोबर आलात तर फार मदत फार. आपण दुष्काळ आणि हे सर शेवटी निसर्ग हा तुम्हाला कितपत साथ देतोय नाही देतोय, पण मला असं वाटतं की त्या पावसाचे 10 थेंब कमी पडले आणि माझ्या घामाचे 2 थेंब जास्त पडले तर मला असं वाटतं आपण ती त्रुटी भरून जाऊ. हे बाकीच्या ठिकाणी जे चाललेलं आहे कोकणात चाललेलंच आहे, तर दुष्काळी हे दुष्काळी डिक्लेअर केल्यामुळे गव्हर्नमेंटचं काम तिकडे जास्त चालू आहे, त्यामुळे आपण हे काम जास्त हातात घेतलेलं आहे. आणि दुसरं कोकणामधलं राजू, कोकणामधलं नाटळचं जे आहे ते अजून हे पुढे होणार, इकडचं आपलं जे हे आहे मेडिकल कोलीच्या जवळ माडाचं एक फार मोठं काम आहे.
34 किलोमीटरचं काम आहे ते गेल्या वर्षी आपण 9 किलोमीटरचं झालेलं आहे आणि या वर्षी ते तेवढं तर पण ते खरं तर खरं सांगू का माध्यमाच्या द्वारे आपण किती करतोय मग त्याचं श्रेय काय मग त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय म्हणता मला असं वाटतं हे करू नये एखादी गोष्ट केली की ती विसरावी आणि पुढे जावं त्यामुळे त्यातलं श्रेय काय त्यातले तुमचे सन्मान काय आणि तुम्हाला पदव्या कुठे मिळतात हे महत्वाचं नाही वाटत आणि आम्हीच हे फक्त नाम नाही अजून खूप मंडळी काम करतायत पाणी फाऊंडेशन करतंय अजून दुसऱ्या गोष्टी खूप मंडळी काम करतायत केली त्यांना प्रत्येकाने त्यांच्या मजदुराप्रमाणे काम करत आहे धन्यवाद आणि मकरंद विचार